वेलकम टू आदित्य केक्स एंड कुकिंग क्लास। आज आपण याच्यावर जेलची डिझाईन करणार आहे, त्याला बॉर्डर आणि फ्लॉवर्स। जेल करण्यासाठी मी हे ग्लेज जेल घेतला आहे, त्यात ऑरेंज कलर टाकला आहे। आपल्याला वरचं पूर्ण टॉप कवर करायचं आहे, त्यामुळे आपण ते सर्व जेल टाकून घेऊ वरती। जेल मी ग्लेज घेतला आहे, त्यात ऑरेंज कलर आणि कुठलाही फ्लेवर नाही टाकलेला। हा प्लेन बटर स्कॉच केक आहे। एकदा फिनिशिंग झाल्यानंतर आपण लगेच त्याला जेल टाकून कवर करायचं। जेल हे व्यवस्थित ड्रिपिंग कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे, म्हणजे चांगलं स्प्रेड होतं। तर आता आपण याला पूर्ण जेल टाकून कवर करून घेऊ। आपला आता जेल टाकून झाला आहे, आपण याला फिनिशिंग टूल्सनी थोडं कवर करू। आणि जर आपल्याला असं वाटलं की अजून जेलची गरज आहे तर परत टाकून घ्यायचं थोडं। हे प्लेन फिनिशिंग टूल्स आहे। हा कलर थोडा फेंट होतोय, त्यामुळे आपल्याला परत एकदा थोडंसं जेल टाकावं लागेल। आहे त्याने आपण प्लेन करून घेऊ। जेल डिझाईन ही अतिशय सोपी असते, पटकन होते आणि दिसते पण अट्रॅक्टिव्ह। हे झाल्यानंतर आपण आता साईडने लाईन्स करून घेऊ। हे मी स्क्रॅपर यूज केलं आहे लाईन्स करण्यासाठी। एक आपल्याला सिंगल लाईन मारायची आहे, एकदा किंवा वन अँड हाफ राऊंड आपण त्याचा केला। लाईन्स एकदम व्यवस्थित बनतात त्याने, आणि त्यावर आता आपण हे जेल टाकू। जेल सेम कन्सिस्टन्सीमध्ये सोडायचं, म्हणजे एकसारख्या लाईन्स येतात। कमी जास्त टाकलं की खालीवर जास्त होतात लाईन्स। आपल्या लाईन्स आता झाल्याच आहे, पण वरती थोडीशी क्रीम दिसते, तर आपण वरती पण थोडंसं जेल परत टाकून थोडीशी फिनिशिंग करून घेऊ आपल्या लाईन्स झाल्यानंतर। सेम टाकल्यामुळे जेलची पण लाईन्सची कन्सिस्टन्सी बघा, सेम आली आहे। मला खाली क्वामा करायचे आहे, त्यामुळे मी खूप लास्टपर्यंत जेल येईल एवढं टाकलेलं नाही। आपण क्वामा कसे करतात ते पण बघणार आहे। हे आता कडेला थोडं क्रीम दिसत असल्यामुळे मी उरलेलं जेल टाकून घेतलं। ते परत एकदा आपण फिनिशिंग टूल्सनी प्लेन करून घेऊ। जर तुम्ही फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, त्यामुळे तुम्हाला माझे नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट मिळेल। आता आपला कलर डार्क झालेला आहे कडेने। आपण एक चायनीज नोझल यूज करणार आहे। हे चायनीजचं फ्लॉवर नोझल आहे, त्यात क्रीम भरून आपण छोटे रोज काढू। तुम्ही कडेला मध्ये कुठे पण डिझाईन करू शकता।
तर या प्रकारे आपले रोल झाले आहे। आता आपण खालून क्वामा करून घेऊ। ही डिझाईन तुम्ही कुठल्या पण केकला काढू शकता। हा ऑरेंज केक आहे। तर या प्रकारे आपले रोज आणि क्वामा ही डिझाईन झाली आहे जेलवर। आपण गार्निशिंगसाठी कलरफुल बॉल्स थोडे मध्ये टाकून घेऊ। कलरफुल बॉल्स ऐवजी आपण त्यात चॉको चिप्स, व्हाईट चॉको चिप्स, बटर स्कॉच चंक काही पण गार्निशिंगसाठी यूज करू शकतो। आपण यात थोडेसे गोल्डन सिल्वर बॉल्स पण टाकू वरतून। प्रकारे आपला केक रेडी। थँक्यू। आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फॉर नेक्स्ट व्हिडिओज अपडेट।